पालकमंत्री आदरणीय संदीपानजी भोंगडे साहेब, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब, आमचे मित्र आदरणीय डॉक्टर भगवत कराळजी आणि विशेषतः आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते खवळे साहेब, आमचे मित्र प्रदीपजी आणि खरं म्हणजे सर्वांची नावं पण सर्व सन्माननीय व्यासपीठ, जे पाहुणे एखाद्याचा नाव उठला तर तो कुणालाही राजकीय पुढाऱ्याला अडचणीमध्ये आणल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेली आमच्या माता भगिनी, आज मी आपल्याला शुभेच्छा देईल का आपण तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आलात. दोन पक्ष आज नामांतरांचा दिन औचित्य साधून खरं म्हणजे तुम्ही आला, तुम्ही काही आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले नाही दोघे आठवले साहेबी, तुम्ही तुम्हाला इथं आज विस्तार दिनाच्या निमित्ताने यायचं होतं म्हणून तुम्हाला एक टप्पे आम्हाला करा सांगितलं पुन्हा कॅन्सल करू नका, मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण की तुमच्या पाहुण्यांचं ऐकायचं आहे. मी खाली येईल, ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे दोन्ही नेते हे पाच लोक आपल्याला ज्या जबाबदाऱ्या देतील त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्या सोबत आपण एकत्रित राहून ही महायुती जी आहे आपली ती महायुती मधला उमेदवार आपल्या पक्षाचा जो निर्णय राहील, पाच पक्ष आहे इथं आता, आज दोन हे पक्ष आहेत आणि तीन आम्ही आहोत, या तीन मिळून पाचांनी जे काही निर्णय दिला तो एक करून आणि निवडून आणण्याची गॅरंटी देऊया आणि पाहुण्यांचा भाषण आपण ऐकूया, पाहुण्यांचा मार्गदर्शन ऐकूया. तुम्ही आम्ही कधीही लोकल गाडी आहे हात दाखवा, गाडी थांबवा, कुठेही थांबती, कुठेही आपली भेट होती, कधीही होती आणि दिवसभर कुठे ना कुठं कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटतोय. परंतु ही महायुतीची पहिली कार्यक्रम आमच्या सर्व तिन्ही पक्षाच्या संयोजकांनी घेतला, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि मला वाटत का जरा शेर शायरी आताच लिहिली साहेबांनी, आठवले साहेबांना मी दुरून पाहत होतो, त्यांनी शेर शायरी लिहून ठेवलेली आहे. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही कारण की त्यांचा आपल्याला ऐकायचं आहे. आपण दररोज कुठे ना कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटतोय, कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतोय. आदाब सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.